संध्याकाळची वेळ, पृथ्वी फिरल्यामुळे सूर्य मावळला होता. पुण्याचे फेमस ब्लॉगर फेमस भोजनालयामध्ये भोजन करायला गेले होते. तिथं एका चाहत्याने त्यांना पकडून विचारलं, तो बारक्या तुमचा पोरगा काय. कमेंट, मेसेज, इनबॉक्स, कबूतर, चिठ्ठी, कॉल अशा अनेक माध्यमातून तुम्ही जे मला डिगभर प्रश्न विचारले त्यातल्या हातभर प्रश्नांची आज उत्तरं देणार आहे. नेहमीचा आपुलकीचा आणि प्रेमानं विचारला जाणारा प्रश्न, तुम्ही फुकट खाता की पैसे देता. जिथं जिथं आम्ही स्वइच्छेने जातो तिथं आम्हाला पैसे द्यायला लागतात. जिथं आम्हाला बोलवलं जातं तिथं आम्ही फुकट खाऊन हात धुऊन तोंड पुसून आणि बडशोप घेऊन येतो. तो खादड बारक्या तुमचा पोरगा आहे का? जसं शिवसेना प्रमुख आणि राजसाहेब, जसं पवारसाहेब आणि अजितदादा, तसं बारक्या माझा पुतण्या आहे. तुम्ही खाद्यपदार्थ बनवताना वापरता ती चूल कुठून घेतली आहे? ही धूरविरहित चूल कोल्हापूरमध्ये मिळते. कमी लाकडं लागणारी, कमी कष्ट लागणारी. माझे कुटाणे आणि कांड पाहता मला माझ्या सासूबाईंनी गिफ्ट केली आहे. तुम्ही व्हिडिओ कॅमेरानं शूट करता का आयफोननं शूट करता? मी काय करतो, कॅमेरामनला कॅमेरा देतो आणि मेंबरला सांगतो आयफोननं शूट कर. जर कॅमेरामन शिंकला तर मेंबरचा फुटेज वापरतो आणि जर मेंबर शिंकला तर कॅमेरातला फुटेज वापरतो. असं कॅमेरा, आयफोन आणि गोप्रो सगळ्या वस्तू वापरून व्हिडिओ शूट केला जातो. तुम्ही काय काम धंदे करता का फक्त खातच असता? मत खाणं हाच माझा कामधंदा आहे आणि यासोबत माझा एक छोटासा व्यवसाय आहे आणि तिथं असलेल्या कष्टाळू कामगारांमुळं तो व्यवसाय लवकरच बंद करायला लागणार आहे. तुम्ही एवढं खाता राहो, तुमचं वजन कसं काय नाही वाढत? फूड ब्लॉगिंग सुरू करून फक्त 3 महिने झालेत. अजून 1 वर्षामध्ये आपण 1 क्विंटलचा टप्पा नक्की गाठू. तुम्ही खाद्यपदार्थ आणि फूड सोडून बाकी काय करणार आहे का? नाही, मत आपल्याला रिसॉर्ट, हॉटेल, कार, प्रॉपर्टी सगळं शूट करायचं आहे. बट सध्या हॉटेलचं लाईन अप आहे, ते संपलं की आपण एक एक घेऊयात. भाऊ, तुम्ही कधी घरी जेवता का? नाही, आम्ही फक्त दुपारीच बाहेर जेवतो. सकाळचं, पहाटेचं, संध्याकाळचं, मध्यरात्रीचं जेवण घरीच असतं. तुमच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये श्वान असतो, कारण काय? मुळात आपण श्वान घेतो, आगाची मावशी घेतो. भविष्यात संधी मिळेल तर आपण वाघ, सिंह, हत्ती सगळेच घेऊयात. तुम्ही घरात पण गॉगल घालून बसता काय?